स्वाध्याय स्वाध्याय इयत्ता नववी विषय भूगोल पाठ बारावा पर्यटन। प्रश्न पहिला, पुढील विधानांवरून पर्यटनाचे प्रकार ओळखा। अ माया संस्कृतीमधील वास्तुरचना कौशल्याची वैशिष्ट्ये जाणण्यासाठी हेमंत कुमार मेक्सिकोला जाऊन आले। परदेशी पर्यटन। आ गोवा कार्निवल पाहण्यासाठी पोर्तुगाली पर्यटक गोव्यात आले होते। परदेशी पर्यटन। ई नैसर्गिक चिकित्सा केंद्रात उपचारांसाठी जॉन व अमरला केरळात जावे लागले। वैद्यकीय पर्यटन। ई पुंडलिक रावांनी सहपरिवार चार धाम यात्रा केली। धार्मिक पर्यटन। ऊ पुण्यातील रामेश्वरी आपल्या मैत्रिणीसह हुरडा पार्टी व शेतीविषयी माहिती मिळवण्यासाठी गावाला जाऊन आली। कृषी पर्यटन। ऊ सय्यद कुटुंब अजमेर यात्रेसाठी गेले। धार्मिक पर्यटन। प्रश्न दुसरा, अ गटातील स्थळांची माहिती मिळवा व साखळी पूर्ण करा। अ गट, ब गट, क गट। अ गटामध्ये एक ताडोबा, दोन पक्षी अभयारण्य, तीन संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, चार ताजमहाल, पाच रामोजी फिल्म सिटी, सहा राधानगरी, सात भीमबेटका, आठ प्राचीन लेणी, नऊ ईगल नेस्ट वन्यजीव अभयारण्य, दहा लोकटक। ब गटामध्ये एक मध्य प्रदेश, दोन आग्रा, तीन मणिपूर, चार नान्नज, पाच वेरूळ, सहा मुंबई, सात हैदराबाद, आठ कोल्हापूर, नऊ चंद्रपूर, दहा अरुणाचल प्रदेश। क गटामध्ये एक सरोवर, दोन फुलपाखरे, तीन कैलास लेणे, चार चित्रनगरी, पाच जगप्रसिद्ध आश्चर्य, सहा प्राचीन गुंफा चित्रे, सात माळढोक, आठ कान्हेरी लेणी, नऊ रानगवा, दहा वाघ। आता अ गट, ब गट आणि क गट यांची साखळी तयार करू। ताडोबा, चंद्रपूर, वाघ। पक्षी अभयारण्य, नान्नज, माळढोक। संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, मुंबई, कान्हेरी लेणी। ताजमहाल, आग्रा, जगप्रसिद्ध आश्चर्य, रामोजी फिल्म सिटी, हैदराबाद, चित्रनगरी, राधानगरी,
कोल्हापूर, रानगवा, भीमबेटका, मध्य प्रदेश, प्राचीन गुंफा चित्रे, प्राचीन लेणी, वेरूळ, कैलास लेणे, ईगल नेस्ट वन्यजीव अभयारण्य, अरुणाचल प्रदेश, फुलपाखरे, लोकटक, मणिपूर सरोवर। प्रश्न तिसरा, थोडक्यात उत्तरे लिहा। अ, धार्मिक व सांस्कृतिक पर्यटनातील फरक सांगा। देवदर्शन, यात्रा इत्यादी कारणांसाठी केले जाणारे पर्यटन म्हणजे धार्मिक पर्यटन होय। याउलट संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी केले जाणारे पर्यटन म्हणजे सांस्कृतिक पर्यटन होय। धार्मिक पर्यटनात देवदेवतांच्या मंदिरांना, साधू संतांच्या समाधीस्थळांना भेटी देणे, त्या स्थळी विविध धार्मिक विधी करणे इत्यादी बाबींचा समावेश होतो। याउलट सांस्कृतिक पर्यटनात एखाद्या ठिकाणाच्या चालीरीतींची, लोककलांची, रूढी परंपरांची माहिती मिळवणे व तेथील लोकजीवन प्रत्यक्ष अनुभवणे इत्यादी बाबींचा समावेश होतो। आ, पर्यटनाचे उद्देश कोणकोणते असतात? आनंद मिळवणे, मनोरंजन करणे, व्यापार करणे, निवास करणे, वैद्यकीय सेवा प्राप्त करणे, ग्रामीण लोकसंस्कृतीचा अनुभव घेणे, धार्मिक कार्य करणे इत्यादी पर्यटनाचे विविध उद्देश असतात। ई, पर्यटनाचे पर्यावरणात्मक परिणाम सांगा। पर्यटन करताना काही वेळा पर्यटकांकडून पर्यावरणास हानी पोहोचू शकते, पर्यावरणाचा ऱ्हास होऊ शकतो। काही प्रसंगी पर्यटकांनी पर्यटनस्थळी कचरा फेकला असता तेथे प्रदूषण होऊ शकते, परंतु पर्यावरणस्नेही पर्यटनाचा अवलंब केला असता पर्यटकांकडून पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही व पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी घेतली जाते व त्यामुळे पर्यावरणाचा समतोल टिकून राहतो। पर्यटकांनी पर्यावरण स्नेही पर्यटन केले असता ध्वनी प्रदूषण टाळले जाते, वृक्ष व वन्य पशु पक्षी यांची दक्षता घेतली जाते व पर्यटन स्थळे व तेथील पर्यावरण स्वच्छ राहते। पर्यावरणपूरक पर्यटन या संकल्पनेमुळे पर्यावरणाची योग्य ती काळजी घेऊन पर्यटन स्थळांचा विकास केला जातो। निवासस्थाने, रिसॉर्ट, वाहतुकीचे मार्ग इत्यादी घटकांची रचना देखील पर्यावरणपूरक पद्धतीने केली जाते। या विकासात वीज, पाणी यांचा काळजीपूर्वक वापर केला जातो। पुनर्वापर संकल्पनाही वापरली जाते। पर्यावरणाची नैसर्गिक स्थिती राखून पर्यटन विकसित केले जाते। ई, पर्यटन विकासातून कोणकोणत्या संधी निर्माण होतात? पर्यटन विकासातून उपहारगृहे, दुकाने, वाहतूक सेवा, मनोरंजन, निवासस्थाने, वैद्यकीय सेवा, व्यापार, बँकिंग सेवा इत्यादी संधी निर्माण होतात। उ, पर्यटनाच्या ठिकाणी येणाऱ्या समस्या सांगून त्यावर उपाययोजना सुचवा। पर्यटनाच्या ठिकाणी पुढील समस्या उद्भवू शकतात। निवासस्थानांच्या अभावाची समस्या, वाहतुकीच्या सेवा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसण्याची समस्या, पर्यावरणीय समस्या, वैद्यकीय सेवांचा अभाव असल्याची समस्या,
संपर्क साधनांची उपलब्धता नसल्याची समस्या इत्यादी। पर्यटनाच्या ठिकाणी येणाऱ्या समस्यांवरील उपाययोजना। शासनाने पर्यटनाच्या ठिकाणी वाजवी मोबदल्यात पुरेशा प्रमाणात निवासाची व्यवस्था उपलब्ध करून देणे, वाहतुकीच्या जलद सेवा खेड्यापाड्यापर्यंत पोहोचवणे, पर्यटन ठिकाणी स्वच्छता निरीक्षकांची नियुक्ती करणे व त्यांना पर्यटन स्थळे स्वच्छ राहण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबविण्याचे अधिकार देणे, पर्यटन स्थळी वैद्यकीय सेवा नियमित स्वरूपात उपलब्ध करून देणे, सुलभतेने संपर्क साधता यावा यासाठी पर्यटन संपर्क कक्ष निर्माण करणे इत्यादी। आपल्या जिल्ह्यात कोणकोणती पर्यटन स्थळे विकसित करता येतील ते सकारण सांगा। आपल्या जिल्ह्यात कळंब आणि माहूर ही पर्यटन स्थळे विकसित करता येतील। कळंब येथील चिंतामणीचे मंदिर प्रसिद्ध असून तेथे महाशिवरात्रीला हजारो भक्तांची गर्दी लोटते। नवसाला पावणारा गणपती म्हणून कळंब हे ठिकाण प्रसिद्ध आहे। माहूर हे निसर्गरम्य व प्रेक्षणीय स्थळ असल्यामुळे येथे अनेक पर्यटक आकर्षित होतात। माहूर गडावरील रेणुका माता, दत्तात्रय आणि अनुसया माता यांचे मंदिर प्रसिद्ध आहे। ए पर्यटनामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळतो, सकारण सांगा। पर्यटन विकासातून उपहारगृहे, दुकाने, वाहतूक सेवा, मनोरंजन, निवासस्थाने, वैद्यकीय सेवा, व्यापार, बँकिंग इत्यादी सेवांच्या गरजा निर्माण होतात। पर्यटकांना या विविध सेवा पुरवण्यासाठी संबंधित क्षेत्रातील लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात। अशा प्रकारे पर्यटनामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळतो। प्रश्न 4, पर्यटन स्थळी लावण्यासाठी पर्यटकांसाठी काही मार्गदर्शक सूचना फलक तयार करा। पर्यटन स्थळी केर कचरा न फेकता कचरा हा कचरापेटीतच टाकावा। फुले ही झाडावरच चांगली दिसतात, त्यामुळे बागेतील फुले तोडू नये। सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवणे आवश्यक आहे। पाण्याचा योग्य व काटकसरीने वापर करावा। जीवाला धोका पोहोचू शकतो अशा ठिकाणी सेल्फी काढण्याचा मोह टाळावा। प्रश्न 5, पर्यटनासंबंधी अतिथी देवो भव ही भूमिका कितपत योग्य आहे ते स्पष्ट करा। पर्यटन विकासातून उपहारगृहे, दुकाने, वाहतूक सेवा, मनोरंजन, निवासस्थाने, वैद्यकीय सेवा, व्यापार, बँकिंग इत्यादी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात। पर्यटनामुळे पायाभूत सेवांचा विकास होतो। पर्यटनामुळे देशात राजकीय चलन प्राप्त होते। पर्यटनामुळे देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते। त्यामुळे पर्यटनासंबंधी अतिथी देवो भव ही भूमिका अतिशय योग्य आहे। प्रश्न 6, महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा नकाशा दिला आहे, त्याच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। अ गरम पाण्याचे झरे असलेल्या ठिकाणांची यादी करा, ही ठिकाणे येथे असण्याची कारणे सांगा। वज्रेश्वरी, पुणे, उनपदेव, कापेश्वर, उनकेश्वर इत्यादी ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत। या ठिकाणी भू अंतरंगात तुलनेने अधिक उष्णता असल्यामुळे येथे गरम पाण्याचे झरे आढळतात।
आ वाहतुकीचे मार्ग व पर्यटन स्थळाचा विकास यांचा सहसंबंध कोणकोणत्या ठिकाणी दिसून येतो? वाहतुकीचे मार्ग व पर्यटन स्थळांचा विकास यांचा सहसंबंध मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, नांदेड, शेगाव, शिर्डी, औरंगाबाद, रत्नागिरी, सोलापूर या ठिकाणी दिसून येतो. उपक्रम. पर्यटनाला चालना देणारी जाहिरात तयार करा व ती वर्गात सादर करा. सांस्कृतिक, शैक्षणिक, ऐतिहासिक, औद्योगिक व मनोरंजनीय शहर पुणे. पुणे तिथे काय उणे. एक वेळ अवश्य भेट द्या आणि सोबतच शिवरायांचा जिवंत इतिहास जाणून घ्या. सर्व सुखसुविधांनी सुसज्ज व सुंदर शहर पुणे. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट अनिता गजलकर या चॅनलवर लवकरच इयत्ता 4 ते 10 विषय मराठी, इतिहास, भूगोल, विज्ञान यासोबतच नागरिकशास्त्र या सर्व विषयांचे व्हिडिओ अपलोड करण्यात येणार आहेत. तेव्हा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओंना लाईक आणि कमेंट द्या.